दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मेन बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था ही अत्यंत वाईट झाली असून आज सकाळी 11:30 सुमारास मंद्रूप ग्राम पंचायतीचे सत्ताधारी सदस्य व विरोधक सदस्य यांनी मंद्रूपचे ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा मंदिरापासून चक्क बाजारपेठेपर्यंत मेन रस्त्यावरून चिखलातून चालत जाऊन ग्राम पंचायत कार्यालयात सरपंचांना निवेदन देण्यासाठी गेले असता सरपंच उपसरपंच त्याचबरोबर ग्रामसेवक नागेश जोडमोठे हे देखील सकाळचे 11:30 असताना देखील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी चक्क सरपंचाच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन ते पुढे पोलीस स्टेशन येथे आंदोलन संदर्भात मंद्रूपचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांना निवेदन दिलं. प्रत्यक्षात हे आंदोलन 24 तारखे सकाळी 11:00 सुमारास निघणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य पहिलवान दयानंद खेडे यांनी आपल्या तिखट भावना लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्या. याप्रसंगी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश टिळे, ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे, ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य पैलवान दयानंद खेडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धराम काळे, इंदिरानगर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अल्ताफ शेख, अमोक सिद्ध मोगलाई आदी मान्यवर मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी. तुमचे जर मागणे जर नाही मान्य झाले तर तुम्ही तुमचे पुढील रूपरेषा काय असणार? पुढील रूपरेषा म्हणलं तर मी ठरवलं होतो निवेदन देऊ, रितसर जे होत नाही काम त्या ठिकाणी आम्ही बाजारपेठपासून ते ग्रामपंचायतपर्यंत लोटांगण घालणार आहे. हे लोकांची सहनशीलता जे आहे आता ते संपत आहे. आम्ही गेल्या वेळी सत्तेमध्ये होतो त्या ठिकाणी गुंगे देखील बोलत होते. आज काही लोकांना कळत नाही का हे असली परिस्थिती झालेली आहे. यांनी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आहेत, काही 40 वर्ष झाले यांनी ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. आम्ही होईल तेव्हा आम्ही 5 वर्षच कारभार केला पण नीट केला आणि कोण देखील फोन केलं तर आम्ही जागेवर हजर असत होतो असे आम्ही टाळाटाळ केलं नाही. आता सध्या मोहरम आलेला आहे, गणेश उत्सव आलेला आहे, लोकांची गैरसोय होत आहे. आपल्या तालुक्यामध्ये हे मंद्रूप हा मोठा गाव आहे, त्या ठिकाणी मोठी लोकसंख्या आहे. आता काही कारणाने आपल्या गावातील बाजारपेठ दुसरीकडे चाललेला आहे, हे होता काम नाही. आपले हे शोकांती एक आहे, बापू अनेक विकास कामे केलेले आहेत. अजून देखील तुम्ही बापूवरच विसंबून असाल तर तुम्ही सत्तेत कशासाठी आला? बापूवर आरोप करता आणि बापूंनी निधी दिला तर आपण काम करतो असं म्हणता, मग हे चुकीचं आहे. कुठं तर थांबायला पाहिजे. मग तुमच्याकडनं होत नसेल तर तसं सांगा. हे आता काय चाललंय तुमचं कारभार हे कोणाला पटत नाही आणि लोक बोलत नाहीत. काही कारणास्तव बोलत नसेल तर आम्ही सदस्य खंबीर आहोत, ह्या पद्धतीने आम्ही विचारायला तयार आहेत. कुठल्याही तुम्हाला कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडत नाही आणि आम्ही सर्व सदस्य काम झाल्याशिवाय आम्ही थांबत नाही. काम व्हायलाच पाहिजे, काम करून घेणारच आहे. कारण मोहरम आणि आता गणेश उत्सव हिंदू मुस्लिमाचे प्रत्येक असलेले सण आहेत तर त्याबद्दल जो त्याच्या आधी रस्ता हो असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100% हो असं वाटतंय. आम्ही गेल्या वेळी गणेश उत्सवासाठी देखील आम्ही प्रयत्न केला होता आणि आम्ही टप्पावाईज काम करत होतो. एक काम एकदा झालं तर ते दुबार होऊ नये या पद्धतीने आम्ही नियोजन करून कामं करत होतो. अंडरग्राउंड गॉडर असेल, काँक्रीट आणि पाईपलाईनचं काम असेल, त्यानंतर सिमेंट काँक्रीट रस्ता असेल, आम्ही नियोजनबद्ध कामं करत होतो. एकदा काम झालं की ते रोड फोडता येणे, गटर करता येणे, या ठिकाणी आम्ही नियोजन करून कामं करत होतो. आम्ही टप्पावाईज कामं करत होतो. आज देखील बघा तुम्ही, आज सध्या आता लोक खूप निराश झालेले आहेत. हे जे सत्ता आले ह्यांनी कुठल्याही पद्धतीने यांचं नियोजन नाही, ठराव नाही, काय टेंडर नाही, ह्यांनी कामं करतात सगळं आणि हे गलिच्छ कारभार चालू आहे सध्या. मी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे, आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढण्याचा ठरवलेला होता परंतु पोलीस प्रशासनाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे आज आम्हाला परमिशन मिळाला नाही. ती मोर्चा सोमवारी 11:00 या ठिकाणी ग्रामपंचायतवर आम्ही सर्व सदस्यांनी गावकऱ्यांसह काढू, हलगी मोर्चा काढू या ठिकाणी मी नमूद करतो. वेळेत आणि दिनांकात बदल झालेला आहे, त्यामुळं सोमवारी 11:00 हा मोर्चा निघेल. आमच्या मंद्रूप मळशिद देवालयापासून ते मंद्रूप ग्रामपंचायतपर्यंत निघणार आहे, तरी सर्व नागरिकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी मी सर्वांना विनंती करतो.